हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने केसनंद ग्रामपंचायत मागील प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि संपूर्ण शरीर तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत पाटोळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले। हवेली तालुक्याच्या पूर्व भागामध्ये 90% समाजकारण आणि 10% राजकारण ही संकल्पना प्रत्यक्षात राबवून कोणतेही राजकीय पाठबळ नसताना सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि समाज हितासाठी अविरत कार्य करणारे आजचा तरुण कसा असावा याचं उत्तम उदाहरण असणारे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने केसनंद ग्रामपंचायत मागील प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि संपूर्ण शरीर तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदात्यास या प्रसंगी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली। या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांबरोबरच महिला वर्ग तसेच तरुणांनी लाभ घेतला। कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत पाटोळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले। सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी प्रत्यक्ष भेटून श्रीकांत पाटोळे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। युवा नेतृत्व श्रीकांतदादा पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आधार कार्ड सुकन्या योजना, आधार कार्ड दुरुस्ती असेल, आरोग्य शिबिर आहे, डोळे तपासणीचं शिबिर आहे, त्याचप्रमाणे महिलांसाठी घरगुती व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टीचं प्रशिक्षण जसं केक वगैरे असेल अशा या कार्यक्रमाचं या ठिकाणी सुंदर असं आयोजन श्रीकांतदादा पाटोळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आज केसन गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष श्रीकांतदादा पाटोळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी जनतेला दाखवून दिलेलं आहे। एक आगळावेगळा कार्यक्रम केसन गावामध्ये त्यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे, कारण त्यामध्ये असेच रक्तदान शिबिर असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, चष्मे वाटप असेल, आधार कार्ड अपडेट असेल, प्लस हेल्थ केअर असेल आणि महिलांसाठी खरोखरच महिलांच्या खूप समस्या असतात, आपल्या स्वतःच्या पायावरती स्वावलंब व्हावं म्हणून त्यांनी एक आगळावेगळा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त सादर केला आहे। आज केक प्रशिक्षणही महिलांना 25 केक आज करून दाखवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी आमचे तरुण सहकारी लाडके भाचे श्रीकांतदादा पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त केसनंद ग्रामस्थांना विविध प्रकारचे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। श्रीकांतदादा पाटोळेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तो माझा भाचा आहे। श्रीकांत सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करतो, यापुढे देखील तो करेल। खऱ्या अर्थानं आज वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले, त्यामध्ये विशेषतः महिलांचा कार्यक्रम, केक प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे सहकारी मित्र, आपले पंचकृषीचं भावी नेतृत्व आणि एक उमदे तरुण नेतृत्व, आदरणीय श्रीकांतजी पाटोळे या आमच्या सहकारी मित्राला मी वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। श्रीकांतच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनं जो काही उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आहे त्या उपक्रमामध्ये मोफत आरोग्य शिबिर आहे, त्यामध्ये दुसरं महिलांसाठी विशेष प्रशिक्षण, जे केक बनवण्याचं जे प्रशिक्षण आहे असं जे काही प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्याचं मी विशेषतः कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी, आबालवृद्धांसाठी त्याचं बारीक लक्ष आहे आणि ते एक विचार लक्षात ठेवून किंवा गोरगरिबांची निकट लक्षात घेऊन त्यांना हा उपक्रम या ठिकाणी हातात घेतला आणि तो तडीच नेला आहे। असेच कार्यक्रम भविष्यात त्याच्या हातून होत राहू, गोरगरिबांची सेवा त्याच्या हातानं झाली पाहिजे। महिला वर्गांची विशेषतः त्यांच्या रोजगारासाठी असेल, तरुण वर्गाच्या रोजगारासाठी असेल, त्यांची बेरोजगारी आपण हटवली पाहिजे या उद्देशाने श्रीकांतनं त्याच्या आयुष्यात काम करावं। आणि ज्यावेळेस गोरगरिबांसाठी किंवा तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी ज्यावेळेस श्रीकांत काम करेल, आत्ता करतो आहे। आपल्या सर्वांचे तरुण सहकारी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांतदादा पाटोळे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस मोठ्या धामधुमीमध्ये संपन्न होतो आहे। खरं तर आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीनं लोक वाढदिवस साजरा करत असतात, कोण नृत्याचे कार्यक्रम ठेवतो, कोण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम ठेवतो, परंतु आज श्रीकांतनी एक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विशेषतः मोफत आरोग्य शिबिर असेल किंवा रक्तदानाचा कार्यक्रम असेल, महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्याच्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। असं एक सातत्यानं समाजोपयोगी काम करणारं नेतृत्व म्हणून श्रीकांतकडे आपण पाहत असतो। या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील, आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोकबाबू पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं पक्ष हिताची, पक्षाला उपयोगी पडेल अशी ध्येय धोरणं या परिसरामध्ये राबवण्याचं काम श्रीकांतच्या माध्यमातून होत असतं। आज त्याचा वाढदिवस होत असताना आजही त्यांनी अनेक कार्यक्रम या परिसरामध्ये ठेवलेले आहेत। नमस्कार, मी स्वाती उमेश चौधरी, अमर केक अँड मटेरियलचे ओनर।
मला दादांनी आज इथं केक शिकवण्यासाठी बोलवलं आहे, तर याच संधीचं तुम्ही सगळ्यांनी सोनं करून घ्यावं ही माझी अपेक्षा. त्यांनी मला इथं संधी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद दादा. आणि मी जसं लॉकडाऊनमध्ये माझ्या व्यवसाय आमचा बँडचा व्यवसाय जसा थोडा मोडकळीला आला, त्यानंतर आम्ही ह्या केकच्या प्रशिक्षणातून बरीच मी एक शॉप ओपन केलं, त्यात आणि अनेक महिलांना मी केकचं प्रशिक्षण देऊन त्यांचे पण उद्योग उभारण्यासाठी मदत केली. तर तुम्ही सगळ्यांनी दादांच्या आशीर्वादाने एवढं आपल्याला संधी मिळाली आहे, तर सगळ्यांनी उपभोग घ्यावा. युवकांचा आधारस्तंभ एकदम श्रीकांत दादांना मी मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी असंच त्यांची अजून प्रगती होत राहावी, त्यांनी सगळ्यांना बरोबर युवा वर्गाला घेऊन पुढे जात राहावं, युवा वर्गाला मार्गदर्शन करत राहावं, हीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो. त्यांना परत एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. मध्ये आमचे युवा सहकारी श्रीकांतदादा पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे आरोग्य शिबिर किंवा लोकोपयोगी उपक्रम श्रीकांतदादा वर्षभर राबवत असतात. त्यामध्ये त्यांनी आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय जनसामुदायिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी रक्तदान असो किंवा विविध प्रकारचे शिबिरं आरोग्याची विशेष करून लोकांना उपयोगी अशी शिबिरं राबवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.